ब्ल्यू बँड स्पोर्ट्स INRC 2024 रॅली ऑफ महाराष्ट्राच्या विजेतेपदासाठी नामांकित कारचालक गौरव गिल, अर्जुन राव, अमरजित घोष यांच्यामध्ये विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. आपल्या नव्या अध्यायावत गाडीसह रॅलीमध्ये सहभागी झालेल्या गौरवनं पुन्हा एकदा वर्चस्व राखत भरारी घेतली आहे. विजेतेपदाचे प्रमुख दावेदार अर्जुन राव, कर्णाकादूर, अमरजित घोष हे पुढील 2 दिवसांमध्ये कशी कामगिरी बजावताय यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. खास प्रेक्षकांसाठी ग्रेप काउंटी हॉटेलच्या परिसरात 2 किलोमीटरच्या सुपर स्पेशल स्टेजनं SSS सुरुवात करण्यात आली. पालघरचे आमदार सुनील भुसारा, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, ब्ल्यू बँकचे प्रेम काशनाथ, आयकर सहाय्यक आयुक्त जसकवल बिरसिंग, पोलीस निरीक्षक गीते, ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण, MyFM स्टेशनचे हेड शांकी पहाडे यांनी विविध गटाच्या कारला झेंडा दाखवत रॅलीचं औपचारिक उद्घाटन केलं. रॅलीमध्ये यंदा तब्बल 53 प्रवेशिका नोंदवण्यात आल्या असून त्यामध्ये 5 महिला संघांचाही सहभाग आहे. कारचालकांच्या थरारक कसरती, प्रेक्षकांची दाद, ग्रेप काउंटीच्या 2 किलोमीटरच्या परिसरात प्रेक्षकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. रॅलीसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटिंगच्या बाजूला उभं राहून येणाऱ्या प्रत्येक कारची छायाचित्र टिपण्यामध्ये चालकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यात प्रेक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आला. विशेषतः गौरव गिल, कर्णाकादूर, अर्जुन राव, अमरजित घोष यांच्याबरोबरच महिला गटामधील चालक प्रगती गौडा, हर्षिता गौडा, पुणेकर निकिता टकले यांच्या कार आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या नावानं हाक मारत त्याचबरोबर व्ही फॉर व्हिक्टरी करत त्यांना प्रोत्साहन दिलं. प्रेक्षकांना शेवटची कार जाण्यापर्यंत उत्साह दिसत होता. उद्या आंबोली, जव्हार, मुखाडा, पालघर या डोंगरदऱ्यांच्या परिसरात रॅली होणार आहे. आजच्या निकालामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकामध्ये ओव्हरऑल चॅम्पियन गटामध्ये गौरव गिल, अर्जुन राव, अमरजित घोष हे प्रथम, INRC 2 गटामध्ये जेसन सल्डाना, त्यानंतर प्रगती गौड दुसरी, फिलिपोस मथ्या 3 नंबरला आणि INRC 3 गटामध्ये अर्णव प्रताप सिंग प्रथम, अर्जुन राजीव द्वितीय आणि वेणुनाथ व्ही हा तृतीय आला असून जिप्सी चॅलेंज गटामध्ये संजय अग्रवाल प्रथम, डॉक्टर आकर्ष सुंदर द्वितीय, बलजीरधर सिंग धिल्लन तृतीय, क्लासिक गटामध्ये प्रवीण द्वारकानाथ प्रथम, अनिया नाथ एस द्वितीय आणि शेख हुसेन पाशा हा तृतीय क्रमांकावर आला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.